Satish? Oh. Good morning, Satish. Ah, bol, kai bova evde sakai sakai atvan kadlis? Ho. Zara ek mahatvacha bolaycha. Lagis ghari ye. Ghari? Atta? अरे नाही काय झालंय मी सुश्रुतलाच पोहोचलोय तूही सुश्रुतलाच ये म्हणजे इथे भेटल्यावर बोलूया ना नाही सुश्रुतला नाही घरीच ये आत्ता अरे भाऊ काय झालं हॅलो हॅलो सतीश काही प्रॉब्लेम आहे का नाही आणि म्हणूनच तुला तातडीने बोलवून घेतोय अरे बाबा पण काय झालंय ते सांगशील की नाही हॅलो सतीश सतीश श्रीकांत मला एक गोष्ट सांग तू इरावतीच्या आणि माझ्या लग्नाबद्दल आईंना तू सांगितलंयस का आईंना नाही अरे मी काय नाही बोललो आईंना अरे हो काल काय झालं माहितीये का काल मी इरावतीच्या ऑफिसमध्ये गेलो होतो ना तेव्हा बाहेर पडत असताना तिकडे तो राहुल भेटला रे हा बोलण्यात विषय निघाला त्याच्या कानावर घालून टाकली ही बातमी कानावर घातलंस की कान भरलेस कान भरले कान भरले अरे काय बोलतोस का सतीश तू अरे म्हणजे काय म्हणायचं काय आणि कुठच्या बाबतीत कान भरले अरे सतीश राहुल आहे आपल्यालाच गेले आता विषय निघाला सांगितलं म्हणजे अच्छा 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 म्हणजे राहुल ही बातमी आईंना सांगितली का अरे आई तुला काही बोलल्या का त्याविषयी हॅलो सतीश कागदोपत्री सोपस्कर्तर आता पूर्ण झालेत राहिला अंतिम मंजुरीचा भाग तो मीटिंगच्या यशावर अवलंबून राहील मीटिंगची तुम्ही काळजी करू नका ती यशस्वी होणारच दुपारी 2 वाजता ती माणसं पोचतील पहिले आपल्या फॅक्टरीची विजिट अरेंज केले आणि त्यानंतर 3 वाजता आपल्याबरोबर मीटिंग असेल या आय नो हॅलो हां डॉक्टर श्रीकांत बोलतोय एक मिनिट हां मॅडम डॉक्टर श्रीकांतचा फोन आहे हॅलो हां इरावती एक मिनिट हां तुमचं काम झालं हो मॅडम हा बोल अग तुला सतीशचा काही फोन आला होता का ग नाही का रे नाही अग मघाशी मला त्याचा फोन आला होता त्या फोनवरून मी जरा कन्फ्यूज झालोय का काय झालं नाही म्हणजे त्या फोनवर तू मला बराच अपसेट दिसला तुमच्या दोघांच्या लग्नाविषयी मी राहुलला सांगितलं म्हणून मग त्यात अपसेट होण्यासारखं काय तेच तर माझं म्हणणं आहे ना की यात अपसेट होण्यासारखं काय आहे एवढी चांगली बातमी मी राहुलला सांगितली तर त्यात अपसेट होण्यासारखं काय आहे म्हणजे मी कोणाची काही वाईट वागलो बोललो का कोणाची निंदा नारस्ती केली सांग ना तुम्हाला म्हणजे तुमची बातमी न सांगण्यासारखं काय आहे पण तो आधीच एवढा चिडलेला रागावलेला होता की मला त्याच्या पुढे काही बोलण्याची सोयच नव्हती ना त्यामुळे मी ऐकून घेतलं शांतपणे चुपचाप माझी काही चूक नसताना असं काय बोलला तो अगं कोणी काही असं स्पष्टपणे शब्दात सांगितलं नाही तरी त्या माणसाचा रोग समजतोच ना आपल्याला अर्थात त्याचा सूर असा होता की तो तुमच्या या लग्नाविषयी फार सहमत नाहीये म्हणजे मला असं वाटलं बरं का ऑफकोर्स म्हणजे तो कुठल्या वेगळ्या गोष्टीचाही राग काढत असेल कदाचित पण मला एक असं वाटलं म्हणजे बघ शेवटी तूही त्याच्याशी बोलून बघ नेमका काय प्रकार आहे ते नाही का ठीक आहे चल मग ठेवतो मी हां टेक केअर अच्छा हो मी बघते बघते मॅडम यांच्या भागातल्या कारखान्यांच्या सबसिडीचा प्रश्न अजून तसाच आहे गेली 4 वर्ष मॅटर पेंडिंग आहे
त्या कारखानदारांचं शिष्टमंडळ आलंय बाहेर भेटायला, पण हे सुर्वे साहेब त्यांचे प्रतिनिधी म्हणून आपल्याला भेटायला आलेत. आलाय तुमचा प्रश्न लक्षात आलाय. एक काम करा, तुम्ही तुमची सगळी कागदपत्र गोडबोल्यांना देऊन ठेवा, आम्ही बघतो. शिवाय आमचा दौरा आहेच पुढच्या महिन्यात तुमच्या भागात. पण मॅडम, तरीही आमच्या भागाकडे दुर्लक्ष होते असं मला वाटतंय. असं कसं म्हणता तुम्ही? असा विचारही मनात आणू नका. कोणत्याही प्रांताबाबत आपल्या पक्षानं कधी डाव उजव केलं नाही. हा, आता दिरंगाईमुळे तुमची नाराजी समजू शकते मी, पण दुर्लक्ष होतंय असा विचार मनात आणू नका. आता गेल्या 3 वर्षांच्या आमच्या सरकारच्या कामकाजात आमचे देसाई साहेब मुख्यमंत्री असताना काही गोष्टींना प्राधान्य दिलं गेलं नाही, मान्य आहे. अर्थात त्यांच्या कार्यक्षमतेबाबत आम्हाला कोणतीही शंका नाही. काही लोकांच्या तक्रारी आल्या पक्षाकडे त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल, अर्थात त्यांचा राजीनामा योग्य की अयोग्य ही बाब निराळी आहे. पण आता त्यांच्या कामाच्या त्रुटींमध्ये त्या त्रुटी सुधारण्याकडे आमचा कल आहे, अर्थात आमचा आणि पक्षाचाही. तुमचं काम लवकरच होईल. गोडबोले. येस मॅडम, मी बोलतो त्यांच्याशी. चला. तुमचं नशीब खूप चांगलं म्हणून समजा. अभिनंदन, तुमचं काम झालंच. नक्की ना? नक्की ना म्हणजे? आता शीलाताई मॅडमनी स्वतः सांगून सुद्धा तुमचं समाधान होत नाही म्हणजे कमाल आहे. नाही 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 गुडबोले साहेब, प्लीज तुम्ही नाराज होऊ नका प्लीज. हे बघा, महिन्याभरामध्ये तुमच्या भावाच्या सबसिडीची रक्कम मंजूर होते की नाही पहा. मॅडम म्हणायला नाहीत का, पुढच्या महिन्यामध्ये त्या भागाचा दौरा करणार आहेत म्हणून. त्या दौऱ्यामध्ये मॅडम जाहीर करून टाकतील की इतकी वर्ष रखडलेली सगळी सबसिडीची प्रकरणं मिटवावीत म्हणून. सगळा पैसा आपसूक तुमच्या हातात येईल. ठीक आहे, फक्त तुम्ही सगळी कागदपत्र महत्वाची व्यवस्थित फाईल करून माझ्याकडे लवकरात लवकर आणून द्यायची. नाही, त्याची काही काळजी करू नका साहेब, ते सगळं व्यवस्थित करू. मग तुम्ही काही काळजी करू नका, कागदपत्रांचं महत्व लक्षात घ्या. या. सतीश बोल ना. प्लीज कंट्रोल युअर सेल्फ. हे बघ, वेड्यासारखं काहीतरी बरळ नकोस. ठरलो, आता मी वेडाही ठरलो. प्लीज स्टॉप इट. हे बघ, तू तू बस इथे 2 मिनिट प्लीज बस. काहीतरी बोलत आणि तू इतकं मनाला लावून घेतोस. आय एम सॉरी टू से दिस, पण तू इतका दुबळा कधीच नव्हतास. सतीश, कुठून आलाय हा दुबळेपणा? Confused. हे बघ, आता सगळं व्यवस्थित सुरळीत चालू आहे. एक नवीन आयुष्य तुझी वाट बघतंय. जस्ट फॉरगेट इट, विसरून जा. हे बघ, जे काही झालं त्याचा विचार करून काय साध्य होणार आहे? काहीही नाही. सतीश, तुला कळतंय का मी काय बोलतेय ते? हे बघ, जे काही झालं त्याचा
तुला किती त्रास होत असेल हे कळतंय मला. पण ज्या लोकांच्या बोलण्यामुळे तू स्वतःवर इतका परिणाम करून घेतोयस, त्यांनी तुझ्यासाठी काय केलंय? नाही सांग ना, काय केलंय त्यांनी तुझ्यासाठी? जे काही केलंय ते फक्त स्वतःसाठी ना. तात्या काय किंवा मुक्ता काय, त्यांनी आयुष्यात फक्त एकाच गोष्टीवर प्रेम केलं किंवा त्यांना एकच गोष्ट खूप महत्वाची वाटली, ती म्हणजे त्यांची स्वतःची तत्व. म्हणजे एक प्रकारे स्वतःवरच प्रेम. हे बघ, आणि मुक्ताच्या आईला तिचीच बाजू योग्य वाटणार, त्यांना त्यांची मुलगी योग्यच वाटणार. मला याबद्दल त्यांचा राग येत नाहीये. नाही खरं सांगते, त्यांचा राग येत नाहीये, कारण माझी ही प्रत्येक गोष्ट माझ्या मम्मीला योग्यच वाटते. हे असंच असतं, हे असंच असतं सतीश. पण या सगळ्यामध्ये दोन्ही बाजूनी फरफट फक्त तुझी होतीये. आजही एवढं सगळं होऊ नये. खरं सांगू, तू ज्या पद्धतीने श्रीकांतशी बोललास ते मला आवडलं नाही. म्हणजे मी खूप हर्ट झाले सतीश. हा आता ठीक आहे ना, म्हणजे आपल्या लग्नाची बातमी जर त्याने सगळीकडे सांगितली तर त्यात काय बिघडलं ना. नाही म्हणजे ह्यात लपवण्यासारखं काहीच नाही रे. माझं तुझ्यावर प्रेम आहे, राहील कायम. पण तुझ्याकडून तसा प्रतिसाद मिळत नसेल तर हे सगळं व्यर्थ आहे. तू ह्यावर विचार कर. आणि काय ते अगदी स्पष्ट सांग मोकळेपणाने. सतीश, मी काल पण तुझ्यासोबत तुझ्या पाठीशी होते आणि आजही आहे. संकटात एकटं सोडून जाण्याची वृत्ती नाही आहे माझी. कमत, मुक्ता अजून कशी नाही राहिली? येऊन यायला पाहिजे होती. बस लेट असेल म्हणा. तू काय करायचं ठरवलंयस? तात्या, मला असं वाटतंय मी गावी जाऊन येतो, आईला भेटून येतो. नाही कारण वर्तमानपत्रातली बातमी वाचून कदाचित तिचा गोंधळ उडेल, आणि शिवाय मी गेलो तर तिचा चेकअपही होईल ना. ठीक आहे, तू ये जाऊन. त्याशिवाय तुलाही चैन नाही पडणार. कधी निघतोयस? संध्याकाळी 6:30 बस असते, तीच घेईन म्हणतोय. ती थेट आमच्याच गावीच जाते. हो, नाहीतर 2-2 बसेस बदलायला लागतात. आणि तोपर्यंत मुक्ता येईल, म्हणजे तिच्याशी भेटता बोलता येईल. आणि मी आल्यावर आता आपल्याला पुढची पावलं उचलायचीच आहेत. मग काय करायचं ठरवलंय तुम्ही? अरे जाऊन तर ये आधी. मला फक्त काळजी वाटते झाला प्रकार मुक्ताला कसा समजावून सांगायचा, ते तिला सहजासहजी पटणार नाही. तात्या, मुक्ता, तात्या, मुक्ता, तात्या, हे तुम्ही काय केलंय सगळ्यांनी? काय झालं? हा काय प्रकार आहे?
मला काही कळणार आहे का? सगळे पेपर घेतला आणि मला ही बातमी कळली. आले आले तुझी प्रश्नावली सुरू झाली. चल कधी ये, बसतो बस तिथे. पण आधी काय बस, शांतपणे सगळं सांगेन तुला. काय मग तिला पाणी आणेल? तात्या मला कळणार आहे का हा सगळा काय प्रकार आहे? मला कळणार आहे का पेपरातनच मी वाचायचंय? पाणी. झालीस का शांत? आता मला तू तुझ्या दौऱ्याविषयी सांग. ठीक आहे, सांगते. ठरल्याप्रमाणे बीड जिल्ह्याचा दौरा व्यवस्थित पार पडला. 7 दिवसांमध्ये 4 ठिकाणी कॅम्प आयोजित केले होते. त्यालाही छान प्रतिसाद मिळाला. त्यात महत्त्वाचा वाटा होता तो तिथल्या स्थानिक डॉक्टरांचा. त्यांच्याशिवाय खरंच काही शक्य झालं नसतं. आणि कॅम्पमधल्या वैद्यकीय सुविधांखेरीज मला बघणं, मला भेटणं हे त्या लोकांचं मुख्य आकर्षण, विशेषतः पत्रकारांचं. कोणाला काही मुलाखत वगैरे नाही ना दिलीस? छे, मुलाखत द्यायचा प्रश्नच उद्भवला नाही. सरळ टाळलं मी त्यांना. पण लोकांना थोडीच टाळू शकणार होते. घडलेल्या प्रकरणावरून प्रत्येकालाच प्रश्न होते. तेच ते नेहमीच. आणि ज्यांना फारशी कल्पना नव्हती त्यांचाही एकच विचारणं, डॉक्टर मॅडम तुम्ही आम्हाला का नाही तपासत? तुम्ही आमचा इलाज का नाही करत? काय सांगू त्यांना की माझी डिग्री काढून घेतलीय म्हणून? या सगळ्याचा अनुभव येणारच होता. पण 4 महिन्यानंतर पहिल्यांदा आपण सुश्रुततर्फे सारखं सुश्रुत हे नाव येतंय माझ्या तोंडात. तात्या आपण हे नाव बदलून टाकूया, नाहीतरी सुश्रुत या संस्थेचा आणि हॉस्पिटलचा काही संबंध राहिलेला नाही आणि मला तो ठेवायचाही नाहीये. हो, नाहीतर सुश्रुत या नावाचा वापर केला म्हणून अजून एक केस दाखल होईल माझ्या नावावर. एनिवे, पण एक बरं झालं आपण कॅम्प घेतले ते, नाहीतर लोकांचा असा समज झाला होता की आपण हा उपक्रम बंदच केलाय की काय. जोवर आपल्याला शक्य आहे तोवर आपल्या बाजूने आपण हा उपक्रम चालू ठेवायचा. शक्यतोवर म्हणजे? म्हणजे आता या सगळ्या उपक्रमांना किती आर्थिक पाठबळ लागतं हे तुम्हाला माहिती आहे ना? आणि आता आपल्या पाठीशी कोणीही राहिलेलं नाहीये हे लक्षात घ्या. आपली स्वतःची पुंजी किती दिवस पुरणार आहे? सगळं काही जमेल. इच्छा तिथे मार्ग. तू काही काळजी करू नकोस. किती सहजपणे बोलताय तुम्ही तात्या की काळजी करू नकोस. नाही म्हणजे उपक्रम, संस्था, पैसा हा भाग वेगळा, पण अजून कितीतरी प्रश्न आहेत आपल्या समोर. का अजून वाढवण्याच्या मागे आहात तुम्ही? कोणते प्रश्न वाढवतोय मी? हा सगळा काय प्रकार आहे निदर्शनाचा? काय कामत? ते सगळं मी ठरवलंय. पण का, कशासाठी? त्यांनी त्यांचा विजय गृहीत धरला होता तो गैरसमज दूर करण्यासाठी. पण वर्षा कोर्टात केस चालू आहे ना, आपण लढतोय आपल्या हक्कासाठी. त्याच लढ्याचा एक भाग समज. मला नाही पटत. तात्या आपला आत्मविश्वास इतका कमी झालाय का की आपण जगासमोर लोकांसमोर ओरडून सांगावं? त्यांच्याकडे दाद मागावी ज्यांनी फक्त हा खेळ बघितलाय आणि फक्त स्वतःचं मनोरंजन करून घेतलं. काही साध्य होणार नाहीये ह्यातून. होणार, साध्य होणार. मी हे एवढ्या आत्मविश्वासाने का बोलतोय कारण त्याचे परिणाम मला ताबडतोब दिसायला लागलेत. माजी मुख्यमंत्री देसाई यांचा सचिव आला होता. झाला गेला सगळा प्रकार विसरून जाऊ अशी विनंती करत होता. हातमिळवणी करू. हातमिळवणी त्यांच्याशी आणि सगळं विसरून? वा, निर्लज्जपणाचा अगदी कळस गाठतात ही माणसं. तुम्ही उभं तरी कशाला केलं त्याला समोर? नाही केलं त्याला उभं, त्याला त्याची जागा दाखवून दिलेली. विचार तू कामातला हाही होता तिथे. हॅलो हॅलो, तुम्ही बोलताय का? फोन ठेव मी. हां तात्या. सतीश,
तो आली का परत हो का तुला जाणून घ्यायचंय जाणून घ्यायचंय कारण तसं काम आहे जरा काय काम आहे तुझ्याकडे मुक्त आली का परत तेवढं सांगा तू आधी काय काम आहे ते सांगशील का मला मुक्ताला भेटायचंय तुला तिला भेटायचंय पण तिला तुला भेटण्याची अजिबात इच्छा नाही महेशी खोटं बोलतात